नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषिकारात. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील किंवा पीक विम्याचे पैसे तुम्हाला खूप कमी प्रमाणात म्हणजे अतिशय तोकडी रक्कम मिळाली असेल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाची अशी अपडेट आहे. कंपनीकडे तुम्ही पंचनामाची प्रत मागणी करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा पीक विमा न यायचं कारण काय आहे. ती कशाप्रकारे तुम्हाला मागणी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, तिथेसुद्धा तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्यावरती त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. खरीप पीक विमा 2022 संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. खूप साऱ्या शेतकरी बंधूंचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीचा खूप सारे शेतकरी बंधूंना आणखीन पीक विमा मिळाला नाही किंवा ज्यांना मिळाला आहे त्यांना खूप अशी तोकडी रक्कम जमा त्यांच्या खात्यावरती झाली. ही रक्कम एवढ्या कमी जमा व्हायचं कारण काय असेल, तर त्यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला तुमच्या कृषी विभागाकडे धाव घ्यायची आणि तिथे तुमच्या तक्रार करायची. तक्रार केल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला पंचनामा पीक विम्याचं पंचनामाची प्रत मागणी ही मंजूर केल्या जाणार. तुम्ही बघू शकता खूप साऱ्या दिवसापासून काही जिल्ह्यामध्ये कंपनीकडे पंचनाम्याच्या प्रतमागणी केली जात होती. आता त्या ठिकाणी लोहारा आणि तुळजापूर या दोन तालुक्यामध्ये जवळपास 5,000 पंचनामे हे शेतकऱ्यांना बघण्यासाठी उपलब्ध झाले. त्याद्वारे तुम्हाला शेतकरी बंधूंनी कळेल की तुमचा पीक विमा एवढा कमी का आला आहे किंवा पीक विम्याचे पैसे तुम्हाला आले नाही. जर आले नसतील तर येणाऱ्या हप्त्यामध्ये जी 724 कोटी आहे त्यामध्ये जरी तरी तुम्हाला येऊन जातील. आणि जर तुम्हाला त्यामध्ये आले नाही तर या पंचनामाच्या प्रत मागणीमुळे तुम्हाला समजेल की तुमचा पीक विमामध्ये कुठे चूक झाली आहे किंवा कुठे त्रुटी आढळली आहे, जेणेकरून तुमचा पीक विमा आलेला नाही. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट होती. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर याचा पंचनाम्याच्या प्रत मागणीचा अर्ज केला तर 7 दिवसाच्या आत म्हणजे जवळपास 21 ते 22 तारखेच्या जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला ती प्रत तुमच्याकडे उपलब्ध होईल आणि त्यामुळे तुम्हाला समजेल की तुमचा पीक विमा या ठिकाणी का नाही आला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.